भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संचलित मुकुंदनगर जयंती उत्सवच्या वतीने भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदनगर आणि राजीव गांधी नगर मधील महिला आणि पुरुषांची रॅली मोठ्या दिमाखात काढण्यात आली. यावेळी सर्व महिलांनी पांढरी शुभ्र साडी आणि निळा फेटा परिधान केला होता. त्याचप्रमाणे पुरुषांनी देखील पांढरा शुभ्र ड्रेस आणि निळी टोपी परिधान केली होती. प्रत्येकाच्या हाती निळे झेंडे होते. जय भीमचा जयघोष करत मोठ्या उत्साहात ही रॅली निघाली. ही रॅली मुकुंदनगर भवानीपेठ ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन पुढे जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये विसर्जित करण्यात आली. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील माता भगिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित विविध गीतं गाऊन पाळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. या प्रसंगी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आलं. या कार्यक्रमाला डी के संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, कार्याध्यक्ष गौतम कसबे, उत्सवाध्यक्ष सोनबा वाघमारे, कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे, सचिव प्रज्वल माने, सहसचिव अमित कसबे, उपाध्यक्ष पराग शिंदे, सचिन कांबळे, शेखर भडकुंबे, अण्णा डोळसे, राजू अळसंदे, खजिनदार भैया लोखंडे, अभिमाने, ऑडिटर निखिल जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज माने, संगा बनसोडे, दीपक बारशिंगे, उत्तम कसबे, शशिकांत शिरसट, बापू सदाफुले, देवा सावंत, नितीन गायकवाड, बापू वाघमारे, कुणाल मोरे, सतीश वाघमारे, पांगाणनाथ जाधव, अजय जाधव, बापू कसबे, भोला माने, केतन सुरवसे, विकास निकाळजे, विशाल कांबळे, अरुण तळले, अमोल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.